भूषण, आता या जे पाच विद्यार्थी जखमी आहेत त्यातल्या तीन विद्यार्थ्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांना आता खासगी रुग्णालयात अंबरनाथला दाखल करण्यात आलेला आहे. हा जो बाईक सवार आहे अरमान खान याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे. सकाळी 7 वाजताची ही घटना होती. हे जे सातवीतले सर्व विद्यार्थी आहेत हे 9 विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रोडवर उभे होते तेव्हा हा अरमान खान स्टंट करत असताना त्याचा तोल चुकला आणि तो डायरेक्ट या विद्यार्थ्यांच्या अंगावर जाऊन धडकला आणि त्यात हे विद्यार्थी जखमी झालेले आहेत. भूषण, धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.